सांगलीतील बाजारपेठेमध्ये आज भाऊबहिणीच्या अतूट नात्यावर कोणाचं सावट पसरल्याचं दिसून येत आहे, कारण कोरोनामुळे यंदाच्या वर्षी राखी खरेदीला गर्दी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. भाऊबहिणीच्या अतूट नात्याचा सण असणारा रक्षाबंधन एका दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र बाजारात आता 1 रुपयापासून ते 200 रुपयेपर्यंत राखी उपलब्ध झालेली आहे. परंतु गेल्या वर्षी महापुराने थैमान घातल्याने व्यापारी तोट्यात आले होते, तर यंदाच्या वर्षी कोरोना आजारानं थैमान घातले आहे, त्यामुळे बाजारात आता दर सालाप्रमाणे खरेदीसाठी गर्दी दिसत नाही. यंदाच्या वर्षी भाऊबहिणीच्या अतूट नात्याच्या सणाला कोरोनाची सावट पसरल्याचं चित्र दिसून येत आहे. आणि दरवर्षी राखीचा स्टॉल भरपूर गर्दी असते. यावेळेला कोरोना व्हायरसमुळे गिरायकावर भरपूर परिणाम झालेला आहे. आणि 1 रुपयापासून 200 रुपयापर्यंत राखी आमच्याकडे आहे. कार्टूनची राखी, लाईटची राखी, कार्टून सगळ्या प्रकारची, लहान मुलांना जे आवडतात सगळ्या प्रकारच्या राख्या आहेत. टेडीवेअर आहेत, लुंबा राखी आहे, स्टोनच्या राख्या आहेत, रेशीमच्या आहेत, भरपूर व्हरायटी आहेत. 1000 व्हरायटी आहेत आमच्या दुकानात, पण गिराईक त्याप्रमाणे नाही आहे. गेल्यावेळी पूर आला म्हणून सगळा माल राहिला तसाच, भरपूर नुकसान झालं. आणि आत्ता पण कोरोनामुळं काहीच गिराईक नाही आहे. राखीच्या आदल्या दिवशी भरपूर गर्दी असायची दरवेळेला, आणि यावेळेला तसा काही अजून गिराईक बाहेर निघालेला नाही आहे. घाबरून गिराईक आलेलं नाही आहे बाहेर. गर्दीत पब्लिकच नाही आहे कोण बाहेर फिरायला. त्यावर खूप परिणाम झालेला आहे.